नवीन आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकला अपघात होऊन या दुर्घटनेत एक जण ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं आणि ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. पहाटे 4 वाजता सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाली. भर पावसात पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत अथक प्रयत्नानं अपघातातील जखमी असलेल्या 3 जणांना सुखरूप बाहेर काढलं तर 1 जणाचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्याम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आहिरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी बाळू मांगे यांनी 3 तास अथक प्रयत्न करून जखमींना वाचविलं. MH 12 HD 8355 हा ट्रकचा वाहन क्रमांक आहे. या अपघातात नाशिक रोडला राहणारा 31 वर्षीय वाहन चालक गोकुळ शिवाजी बोडके यांचा मृत्यू झाला तर अमित चंद्रकांत कुलकर्णी, योगेश संजय पाटळे आणि 40 वर्षीय शिवा नामक व्यक्तीचा जखमींमध्ये समावेश आहे. राजू देवळेकर, दिशानुज, इगतपुरी.